आई सुरेखा गायकवाड, आपण बघणार आहोत कुटुंबाचं महत्त्व। जर या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे। चला तर बघूया कुटुंबाचं महत्त्व। एका ठिकाणी दोन म्हातारे माणसे गप्पा मारत बसले होते। पहिला माणूस, माझी एक नात आहे, तिचे आम्हाला लग्न करायचे आहे आणि तिचे शिक्षण बीएड आहे आणि ती नोकरी करत आहे। उंची 5 फूट 2 इंच आहे, दिसायला खूप सुंदर आहे, जर कोणी मुलगा असेल तर सांगा। दुसरा माणूस, तुमच्या नातीला कसे कुटुंब पाहिजे? पहिला माणूस, काही खास नाही, फक्त मुलगा शिकलेला पाहिजे, त्याचा स्वतःचं घर असलं पाहिजे, त्याला कार पण असली पाहिजे, त्याच्या घरात सर्व सुखसुविधा पण असल्या पाहिजे, त्याला चांगली नोकरी पण असली पाहिजे, त्याचा पगार पण चांगला असला पाहिजे। दुसरा माणूस, अजून काही? पहिला माणूस, हां सर्वात महत्त्वाचे, तो एकटाच असला पाहिजे, आई वडील भाऊ बहीण नातेवाईक त्याला कोणी नसले पाहिजे, ते काय आहे ना, हे सर्व एकत्र असले ना तर ते कशाहून तरी भांडणं करतच असतात। हे ऐकून त्या दुसऱ्या म्हाताऱ्याला रडू आले। तसंच तो रडत त्या म्हाताऱ्याला सांगू लागला की माझा एक मित्राचा नातो आहे, पण त्याला भाऊ बहीण कोणी नाही, त्याचे आई वडीलही नाही, चांगली नोकरी आहे, गाडी आहे, बंगला आहे, नोकर चाकर आहे, सर्व सुखसुविधा आहे। पहिला माणूस, मग बघा ना आपण हे स्थळ बघू। दुसरा माणूस, पण त्या मुलाची एक अट आहे की मुलीचे आई वडील बहीण भाऊ किंवा कुठले नातेवाईक नसले पाहिजे। हे सांगताना त्या माणसाला खूप वाईट वाटले आणि बोलला, जर तुमच्या परिवाराने जर सर्वांनी आत्महत्या केली तर तुमची नात खूप सुखी आणि समाधानी आणि आनंदी राहू शकते। पहिला माणूस, हे काय बोलत आहे, आम्ही का आत्महत्या करू, तिला काही उद्या दुःख झाले किंवा आनंद झाला तर तिच्यासोबत कोण राहील? दुसरा माणूस, वा वा, स्वतःचे कुटुंब ते कुटुंब आणि दुसऱ्याचे काही नाही का? अरे माझ्या मित्रा, स्वतःच्या कुटुंबाला कुटुंब काय असते त्याचे महत्त्व समजून सांग। घरातले मोठे माणसे, घरातले सर्व नाते आवश्यक असतात, सर्व जरुरी असतात, नाहीतर माणूस आनंद आणि दुःख याचे महत्त्वही विसरून गेले असते, जीवन निरस बनले असते। पहिला माणूस हे ऐकून तो खूप लाजिरवाणी झाला आणि तो शांत बसला, काहीही बोलला नाही। जर तुमचे कुटुंब एकजूट असेल तर मोठमोठ्या संकटातही मार्ग काढणे सोपे होईल। कितीही मतभेद असले तरी कुटुंबापेक्षा महत्त्वपूर्ण काहीच नाही। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा। व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी थँक्यू।